नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द चिन्हाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अत्यंत एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात सरकारचा यूटर्न या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत. सरकारने पूर्णपणे यंत्रणा सज्ज नसल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई प्रतिनिधी कविराज चव्हाण यांच्याकडून आपणास ही न्यूज प्राप्त झाली असून प्रो समाचार मार्फत मिळाली आहे. राज्यातील शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये यंदा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात आली नसल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित धोरण पुढच्या वर्षी पूर्ण क्षमतेने राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदा फक्त विद्यापीठ आणि विद्यापीठात असलेले अधिविभाग आणि स्वायत्त महाविद्यालयात राबवले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पुढील वर्षापासून ते टप्प्याटप्प्याने राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत झालेल्या कुलगुरु यांच्या बैठकीत झाला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी लेटेस्ट मुंबई न्यूज. एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकर यांनी सुद्धा माहिती दिली आहे. राज्यातील शालेय शिक्षण विभागात एक नवीन धोरण घडवणारा शैक्षणिक धोरण कार्यक्रम सरकारकडून तयार करण्यात आला आहे. मात्र कोरोना महामारी आणि इतर विविध कारणामुळे हे धोरण राबवण्यासाठी केंद्र सरकारला उशीर झाला आहे. आता केंद्र सरकारकडून हे धोरण मंजूर करण्यात आले. मात्र राज्य शिक्षण विभागाची आवश्यक ती तयारी नसल्यामुळे हे धोरण काही प्रमाणात राबवण्यात येणार आहे. मात्र पुढील वर्षापासून हे धोरण पूर्णपणे पूर्ण क्षमतेने लागू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. हायर एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून तब्बल 34 वर्षानंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या माध्यमातून देशात पारंपरिक शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल होणे अपेक्षित आहेत व देशात वर्षानुवर्ष शालेय शिक्षणाचे 10:2 असे स्वरूप होते. मात्र ते नव्याने बदलून त्याचे स्वरूप बदलण्यात आले असून 5:3:3:4 अशी नवीन व्यवस्था लागू होणार आहे असे प्राइम मिनिस्टर पंतप्रधान यांनी व्यक्त केलं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणच्या संदर्भामध्ये यूटर्न मिळालेला आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात सरकारचा यूटर्न झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.